नमस्कार। फोकस म्हणजे लक्ष केंद्रित करणं, 100% लक्ष केंद्रित कसं करावं। मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ 100% फोकस लावून पाहिला ना, तर तुमचे प्रत्येक काम हे 100% फत्ते झाल्याशिवाय राहणार नाही, हा मला विश्वास आहे। एक महिला पूजेचं ताट घेऊन देवाला प्रदक्षिणा घालायची, पण मंदिरात इतर महिलांच्या गोंगाटामुळं तिचं लक्षच लागत नव्हतं। त्यामुळं तिनं मंदिराच्या पुजाऱ्याकडे तक्रार केली। तेव्हा पुजारी म्हणाला, उद्या तू पूजेच्या ताटाबरोबर एक काचेचा ग्लास घेऊन ये, तो पाण्याने पूर्ण भरून ग्लासमधील पाण्याचा एकही थेंब खाली सांडू न देता तुला देवाची प्रदक्षिणा पूर्ण करायची। महिलेने पाण्याचा एकही थेंब सांडू न देता प्रदक्षिणा पूर्ण केली। त्यावेळी पुजारी म्हणाले, आज तुला महिलांचा गोंगाट ऐकू आला का? तर ती म्हणाली, नाही, कारण तिचं सर्व फोकस, सर्व लक्ष हे ग्लासमधील पाणी सांडू न देण्यावर होता। असा असतो फोकस। नमस्कार मित्रांनो, मी एन बी धुमाळ, उद्योजक, वक्ता आणि लेखक, आणि आज मी तुम्हाला 100% फोकस कसा करावा आणि त्याचे फायदे काय हे मी तुम्हाला सांगणार आहे। प्रत्येक माणसामध्ये असामान्य बनण्याची क्षमता असते, फक्त त्यासाठी त्याला त्याच्या ध्येयावर 100% फोकस करता आला पाहिजे। मित्रांनो, तुम्ही कितीही ज्ञानी, कितीही हुशार, कितीही मेहनती अनुभवी असा, मोटिवेटेड असा, पण जर तुमचा फोकस तुमच्या कामावर नसेल ना, तर तुम्हाला कदापि यश मिळणार नाही, हा सिद्धांत सांगतो। फोकस म्हणजे एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे, आपले लक्ष विचलित होऊ न देणे, त्याला फोकस म्हणतात। महाभारतात अर्जुनाला फक्त पक्षाचा डोळाच दिसत होता, म्हणूनच अर्जुन सर्वश्रेष्ठ धनुर्धर झाला। मॅग्निफाईड ग्लास म्हणजेच की भिंगातून सूर्याची किरण एकाच बिंदूवर जर केंद्रित केली ना, तर त्याखाली असलेल्या कागदालाही आग लागते। भारताचे मिसाईल मॅन आणि आपले राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांना एकदा विचारलं की तुम्ही लग्न का केलं नाही, तेव्हा ते म्हणाले, खरं सांगू का, लग्न करायचं मी विसरूनच गेलो। याचा अर्थ त्यांचा फोकस 100% त्यांच्या ध्येयावर होता। आजचे तरुण लग्नापेक्षा त्यांच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकतील का? असो, फोकस असेल तरच तुम्ही सुईमध्ये दोरा होऊ शकता, नसता नाही। ग्रेट बॉक्सर ब्रुसली म्हणतो की 10,000 पंच मारणाऱ्याच्या बॉक्सरची मला भीती वाटत नाही, पण जो बॉक्सर एकाच ठिकाणी फोकस लावून फक्त 1,000 पंच मारतो त्याची मला खूप भीती वाटते, कारण त्यामुळेच तो मास्टर झालेला असतो आणि म्हणूनच त्याला कोणीही हरू शकत नाही। ग्रेट ब्रुसलीचं एक गोल्डन स्टेटमेंट आहे, तो म्हणतो, एक योद्धा हा तसा सामान्यच असतो, फक्त त्याचा फोकस हा लेझर किरणासारखा असतो, म्हणून तो विजेता किंवा जिंकलेला असतो। सचिन तेंडुलकर म्हणतो, ज्या बॉलवर फोकस म्हणजे लक्ष केंद्रित होत नाही, त्या बॉलवर नक्की विकेट पडते। सरदार मिल्खा सिंगचा भाग मिल्खा भाग हा सिनेमा तुम्ही पाहिलाच असेल, त्यामध्ये कमरेला दोराने टायर बांधून तो पळत असतो। त्याच्या गुरुने म्हणजे मिल्खा सिंगला कागदावर लिहून दिलेलं असतं, मिल्खा, तुझा फोकस फक्त 400 मीटर रनिंग आणि 45.99 सेकंदावरच ठेव। तोच फोकस मिल्खा सिंगने ठेवला, म्हणूनच मिल्खा सिंगने 80 पैकी 77 आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या। मित्रांनो, फोकसबद्दल असं म्हटलं जातं, यू कॅन अचीव एनीथिंग इन लाईफ बट यू कांट अचीव एव्हरीथिंग इन लाईफ। म्हणजेच मोठ्या यशासाठी एकावेळी फक्त एकाच कामावर लक्ष केंद्रित करा, त्यावेळी तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका। आत्ताच्या तरुणांना त्यांच्या अभ्यासावर, त्यांच्या करिअरवर फोकस करायचा असेल ना, तर सर्वप्रथम एकाग्रचित्त म्हणजे फोकस करता आलं जरुरी आहे। त्यासाठी तुम्ही लांब श्वास घेऊन ध्यानधारणा करा। ध्यानधारणा करताना तुमचे सर्व लक्ष तुमच्या श्वासावर ठेवा, त्याद्वारे तुम्ही येणारे डिस्ट्रॅक्शन्स म्हणजे अडथळे तुम्ही बाजूला करू शकता। जेव्हा तुमचा फोकस एकाच कामावर असतो ना, त्यावेळी डिस्ट्रॅक्शन्स म्हणजे अडथळे त्याला दिसतच नाहीत। डिस्ट्रॅक्शन म्हणजे सोशल मीडिया, इंस्टाग्रामवरील रील, फेसबुक, व्हॉट्सॲप, TV, नेटफ्लिक्स, अशा अनेक गोष्टीमुळं तुमचं तुमच्या ध्येयावर तुम्ही फोकस करू शकत नाही। तुमचा फोकस वाढवण्यासाठी तुम्ही पामोडोरो ब्रेक मेथड वापरा।
त्यामध्ये तुम्ही 25 मिनटं लक्ष देऊन काम करा आणि 5 मिनटाचा ब्रेक घ्या. मायक्रोसॉफ्ट कंपनीने एक सर्वे केला, त्यामध्ये लोकांचा फोकस म्हणजे अटेन्शन स्पॅन हा 90 मिनटाचा असतो. तो तुम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न केला ना किंवा सराव करून तो तुम्ही वाढू शकता. सचिन तेंडुलकर, एलन मस्क, मायकेल जॅक्सन हे त्यांच्या कामावर इतका फोकस कसे करू शकतात? तर ते फोकसची प्रॅक्टिस करतात, म्हणूनच त्यांची ऑब्झर्वेशन लेवल फार वरती असते. म्हणूनच म्हणतात परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मित्रांनो, तुम्हाला जीवनात जर फार मोठं यश मिळवायचं असेल ना, तर कोणतेही कारण न सांगता आपल्या ध्येयावर, आपल्या कामावर अनकंडिशनली फोकस करा आणि तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी व्हा. त्यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार.